फक्त पाऊस उस्मानाबाद तिकडल्या भागामध्ये पडणार आहे, फक्त आपल्याकडे वातावरण चेंज होणार आहे आणि जी थंडी वाढलेली आहे ती थंडी 12-13 तारखेपासून मात्र कमी होणार आहे। म्हणून हा झाला अंदाज। तसेच एक चक्रीवादळ होत आहे आणि चक्रीवादळ होत असल्यामुळे नंतर उद्या परवाच्याला मी नमस्कार। पंजाब ब्रॉडक यांनी पुन्हा एकदा हवामान अंदाज सांगितला आहे। 12 नोव्हेंबरपासून ते 16 नोव्हेंबरपर्यंत राज्यात कसे हवामान राहील संपूर्ण माहिती पंजाब ब्रॉडक यांनी सांगितली आहे। तर बघा मित्रांनो, 12 ते 16 नोव्हेंबर दरम्यान राज्यात काही भागात ढगाळ वातावरण व काही भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला आहे। एकामागे एक असे 2 चक्रीवादळ तयार होत असल्यामुळे राज्यात 12 नोव्हेंबरपासून ढगाळ वातावरण राहील असा देखील अंदाज आहे व थंडी कमी होणार आहे व काही भागात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा देखील अंदाज आहे असे पंजाब ब्रॉडक यांचा अंदाज आहे। शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी, अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल असे देखील त्यांनी सांगितले आहे। शेवटी हा अंदाज आहे, वारे बदल झाला की वेळ आणि ठिकाण बदलते हे शेतकऱ्यांना माहिती असावे। नाव पंजाब ब्रॉडक, हवामान अभ्यासक, मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी। पंजाब ब्रॉडक यांचा अंदाज बघितला।